आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगा शहराचा विकास हाच आमचा ध्यास, हेमंत शिंगे. सदलगा शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्याचमुळे आमचा विजय निश्चित आहे, असं मत प्रभाग 18 चे उमेदवार हेमंत तथा पिंटू मायाप्पा शिंगे यांनी व्यक्त केलं. एकतर मला सगळेजण पुट्टू शिंगे ह्या नावाने ओळखतात त्या गावात, कारण जे मी काम इथे आपलं वार्ड असू दे नाहीतर आपले सदलग्याचे कुठले बिन गावातले कुठल्या बिन नोकरच असू दे सगळे काम वगैरे करणार. वर्षापासून तुम्ही सामाजिक काम करण्यास हा 15 वर्षापासून तुम्ही सामाजिक कार्य करत. गेल्या 10-15 वर्षाच्या माध्यमातून तुम्ही ही निवडणूक पहिल्यांदाच लढवला ना, याच्याबद्दल ट्राय केला होता. याच्याबद्दल पण जनरल मध्ये ट्राय केला होता. ज्यावेळी नाही झालं तरी सुद्धा तेच मला अनेक प्रेरणा मिळाली. ते हा म्हणजे शब्द हा त्याच्यामुळे त्या जेव्हा मी हरलो की नाही तेव्हापासून मी जास्त मला प्रेरणा मिळाली. सामाजिक कार्य करावं आणि जास्तीत जास्त लोकांच्या संपर्क मध्ये आलं ना ऑटोमॅटिक ते लोक पण आपल्याला मानायला माध्यमातून तुम्ही सांगू शकाल का? कारण कित्येक वेळ काय झालंय की एकदा रेशन कार्डचे लई प्रॉब्लेम झाले, सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या गावाचं पण रेशन कार्ड बंद पडलेलं. खरं आपल्या गावातले एक पण रेशन कार्ड बंद पडू नये, एक पण गरीब माणूस रेशन होणार रेशन कडनं वंचित होऊ नये ह्या दृष्टिकोनाने प्रत्येकांचं रेशन कार्ड न बंद होता त्यांना मी घेऊन मी त्यांच्या रेशन कार्ड वगैरे चालू करून आता तेच मला प्रतिफळ आता मिळालं. म्हणजे तुम्ही ज्या निवडणुकीमध्ये वादाच्या दृष्टिकोनातून असं कुठलं काम एखादं चांगलं म्हणजे झालं काय? हा आपल्या कित्येक लोकांचं पेन्शनचं काम केलं, पेन्शन आता त्यांनी ते आता वृद्धापन आता आमचं मुलं बघणार बायको दवासने पेन्शन येते महिन्याला ते अमासने खर्चला होते आणि रेशन कार्ड पण करून दिलाय ते अमासने रेशन मिळते म्हणजे तांदूळ वगैरे गहू वगैरे हे सगळं मिळते ते पोटाला होते आणि पेन्शन मुळे आमचं महिना जातोय त्याच्यामुळे ते लोक मला लय आशीर्वाद देत आहेत. भाजपच्या बीजेपी किंवा तुमच्या गावात होते असं एखादं मोठं काम तुम्ही कुठलं सांगू शकाल काय? आपल्या समाजात विहारसाठी वगैरे काम केलेलं आहे, परत कित्येक लोकांचं वाजपेयी योजनेमध्ये एक 70-72 लोकांचं हे टाकलेलं आहे, अनुदान टाकलेलं आहे ते पण आम्ही स्वतःहून पुढे सर. मी निवडणूक लढवत असताना तुम्ही आतापर्यंत प्रचाराच्या फेरी प्रत्येकाच्या घरापर्यंत किती वेळ आतापर्यंत गेला? 3-4 वेळा तर आम्ही जाऊन आलो. लोकांचा रिस्पॉन्स होता? लोकांचं असं झालंय की त्यांनी जाता हल्यात असं झालंय. म्हणजे लोक निवडणूक स्वतःच्या अंगावर स्वतःच्या अंगावर घेऊन त्यांनी आता म्हणलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला हे गावातच अत्यंत प्रचंड मताने मताने निवडून देणं त्यांनी. तुम्ही या वार्डात असतो किंवा गावात असेल कोणाचं नेतृत्व असं एखादं मानलंय का? नेतृत्व म्हणजे सगळ्याच आहे, एकाचं नाव सगळेजण सगळेजण होत आहे. सर आता तुम्ही निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर तुम्ही भविष्यात ह्या वार्डासाठी कुठलं असं एखादं काम तुमचं नियोजन आहे का ह्या वार्डाला किंवा मोठं काम करावं असं त्या वार्डामध्ये? तिथं हनुमान मंदिर जवळ ते जे म्हणजे एक परिसर येईल ना तिथे फुटपाथ वगैरे करून लोक संध्याकाळी तिथे बसावा झाडे लावले तिथे आम्ही तिथे स्वच्छता कार्यक्रम 2 वेळा केले, स्वच्छता कार्यक्रम 2 वेळा करून आता झाडं वगैरे लावले थोडं तिथे फुटपाथ वगैरे लावून तर संध्याकाळी वगैरे फिरायला वगैरे तिथे लोकांचे एक अंदाज. सर तुम्ही आतापर्यंत गेल्या 4-5 दिवसात प्रचार आठवड्यात प्रचार केला, त्या प्रचारच्या माध्यमातून एक आकडेवारी बाबा तुम्हाला एक आत्मविश्वास किती झाला? मला वाटतं आता 1 वे झाले, सगळे विरोध पक्ष असू दे आणि आपलं असू दे सगळं आता काय बघतात व्यक्ती पण बघायला आणि पक्ष पण बघायला दोन्ही ज्यामुळे मला आता एवढं गेले 10-15 वर्ष तुम्ही विकास काम केलाय ते सामाजिक कार्य केलं त्याचं फळ तुम्हाला मिळणार 100% तुम्हाला वाटतंय? 100% मिळणार की यावेळी जे मी काय केलं काम ते त्याचं मला फळ त्यांनी देणार. आणि काय सांगू शकाल का मतदारांना काय आव्हान करणार काय तुम्ही करू शकतो? माझ्यावर जे तुम्ही विश्वास ठेवलाय आजपर्यंत मी जे काम सामाजिक म्हणजे सामाजिक असू दे नाहीतर पूर्ण गरीब लोकांचं असू दे ते काम मी सामाजिक म्हणजे पूर्ण प्रयत्नाने आणि पूर्ण प्रकरणी त्यांना करून दिलंय
पुढे पण ह्याच्यापेक्षा पण जास्त मी काम करून त्यांचं त्यांनी पण पुढे म्हणावं की दुसऱ्या वार्डामध्ये पण राहिल्यानंतर त्यांनीच सांगावं की बाबा मी आमच्या वार्डात काम चांगलं काम केलं, पुढे तुम्ही पण निवडून द्या, तुमचं पण चांगलं काम करू देईल. हे मला तिथे पाण्याचा प्रॉब्लेम असू दे, विद्युत लाईटचा असू दे, नाहीतर सार्वजनिक शौचालयाचं दुर्व्यवस्था असू दे, ते सगळं व्यवस्थित म्हणजे वार्डांना प्रत्येक मूलभूत प्रश्नांची करून दिलाय त्यांना सोडवून तुम्ही केलं. मागच्या वेळी काय केलेलं आहे, मागच्या वेळी आम्ही इथं आमच्या वार्डात पण आम्ही नाही निवडून आलो तरी स्वच्छतासाठी एवढा आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलो की महिला सुद्धा सार्वजनिक शौचालय स्वच्छ करतात. म्हणजे एक सामान्य कारण सार्वजनिक स्वच्छता महिलांच्या पण तुम्ही एवढ्या ताकदीने पोहोचला, त्यामुळे तुम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे की ह्या निवडणूक तुमचा विजय निश्चित आहे. आणि परत आम्ही जे स्वच्छताचे काम केले कुठल्या ते हनुमान मंदिर असू दे, नाहीतर बस स्टँड असू दे, नाहीतर परत ते विहार असू दे, आणि मुलांचं हॉस्टेल असू दे, कुठल्याही कुठं पण स्वच्छता असते ना तिथं जाऊन आम्ही स्वच्छताचं काम केलंय. परत असले स्वच्छतामुळेच आम्हाला स्वच्छ भारत अभियान या मार्फत आम्हाला अवॉर्ड अवॉर्ड ते पण कर्नाटक मध्ये आम्हाला पहिल्यांदा आपल्या गावाला ते अवॉर्ड मिळाले स्वच्छ भारत अभियान. म्हणजे सगळं फलित तुम्हाला गेल्या 10-15 हजार फलित निवडणुकीच्या माध्यमातून रूपात तुम्हाला मतदान द्यायचे होते, छान दिसलं तुम्हाला. आणि काय सांगू शकणार सर? आणि पुढे पण चांगलं काम करत जाईल अशी अपेक्षा मी.